मला सिव्हिल इंजिनियर बनायचं होतं, पण घरची परिस्थिती नव्हती. बरं. तेव्हा घरच्यांनी मला जबरदस्तीने एक मेडिकल काढून दिलं, तू मेडिकल कर. म्हणून मी ते मेडिकल चालू केलं. मेडिकल कोणी पण टाकू शकतं, आपण ह्या दुसऱ्या वेगळ्या बिझनेसमध्ये एंटर केलं पाहिजे आणि लोकांना यातनं रिलीफ द्यायला पाहिजे. ते काय हे कळलं म्हणून मी या संकल्पनी सी टी स्कॅन आणि MRI 1000 ते 1200 रुपयात करायचं या संकल्पने ही कंपनी चालू केली. PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा कन्सेप्ट जेव्हा पहिला आला की गव्हर्नमेंटकडं तेवढी एम्प्लॉयमेंट भेटत नव्हती, ट्रेनिंगवाली डॉक्टर्स मिळत नव्हते, मला आम्ही एक फॉर्म्युला तयार केला. सर, तुमचा प्रवास एक छोटं मेडिकल ते 2000 कोटी रुपयांची मार्केट साईज असणारी इतकी कंपनी असा विस्तार सगळा झालेला आहे. पण मेडिकलच काढायचं आणि नंतर या क्षेत्रातच उतरायचं, आरोग्याच्या क्षेत्रातच उतरायचं, हे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही ठरवलं होतं? वयाच्या 20व्या वर्षी मी पहिलं मेडिकल काढलं. बरं. 20व्या वर्षी माझं पहिलं मेडिकल झालं. बरं. आणि नंतर ते एक्सपेन्शन करता करता आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलं. बरं. आणि इथपर्यंत पोहोचलं, तुम्ही अतिशय 2 ते 3 वाक्यामध्ये खरं तुमचा प्रवास सांगितला. या प्रवासामध्ये अनेक खास खळगे आले, आव्हानं आली, तुम्ही त्याच्यावर मात केलेली. तर जेव्हा तुमचं पहिलं मेडिकल सुरू झालं आणि पहिल्या मेडिकलचा तुमचा जो प्रवास होता की मेडिकलच टाकायचं, हा निर्णय तुम्ही का घेतलेला होता याची उत्सुकता आहे? मेडिकल हा कन्सेप्ट डोक्यात नव्हता, पण घरात भावानी पहिलं एक मेडिकल टाकलं होतं. बरं. मला सिव्हिल इंजिनियर बनायचं होतं, पण घरची परिस्थिती नव्हती. बरं. तेव्हा घरच्यांनी मला जबरदस्तीने एक मेडिकल काढून दिलं, तू मेडिकल कर. म्हणून मी ते मेडिकल चालू केलं, पण मला त्यातही इंटरेस्ट वाटला नाही. मग मी नंतर परत एक मेडिकल स्वतःचं टाकलं, कारण घराला हातभार देणं त्या काळात गरजेचं होतं. आणि त्या मेडिकलमधनं मी पुढं पुढे एक्सपेन्शन करत इथपर्यंत आले. पण इथपर्यंत जेव्हा तुम्ही आलात की त्याच्यामध्ये की याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक्स याच्यामध्ये उतरलं पाहिजे, पॅथॉलॉजिकल क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, ह्या निर्णय घेण्यासाठी काय नक्की कारणं त्याच्या पाठीमागे होती? 2000 साली माझं पहिलं 1999 माझं पहिलं मेडिकल झालं. पहिलं मेडिकल झालं म्हणजे मेडिकल स्टोअर झालं. हां, मेडिकल स्टोअर झालं. हां. तर माझं पहिलं 2000 साली मेडिकल स्टोअर झालं. 2000 साली मेडिकल स्टोअर झाल्यानंतर 2009 पर्यंत मी मेडिकल स्टोअर चालवत होतो. बरं. त्यावेळी माझी महाराष्ट्रात साधारण 14 मेडिकल स्टोअर्स होते. 2009 मध्ये माझ्याकडे एक ॲक्सिडेंट केस होते, जेव्हा पुणा मुंबईचा जो एक्सप्रेस हायवे आहे त्याचे सगळे पेशंट हे लोकमान्य हॉस्पिटलला येत होते. आणि त्या काळात आम्ही जे काही बघितलं की लोकांकडं सी टी स्कॅन करायला MRI करायला पैसे नाही आहेत, आणि त्याच्यावरनं लोक डायग्नोस्टिक्स करत नाही आहे. हा सगळा विचार बघितल्यानंतर लक्षात आलं की मेडिकल कोणी पण टाकू शकतं, आपण ह्या दुसऱ्या वेगळ्या बिझनेसमध्ये एंटर केलं पाहिजे आणि लोकांना यातनं रिलीफ द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही तो एक विचार केला. म्हणून आम्ही पहिली एक सी टी स्कॅनची मशीन लावली, ती सक्सेसफुली चालू झाल्यानंतर आम्ही याला एक्सपेन्शन करायचा विचार केला. ती सी टी स्कॅनची मशीन पहिली लावली कुठे पण तुम्ही? पहिली सी टी स्कॅनची मशीन आहे ती मी लोकमान्य हॉस्पिटलची चालवायला घेतली, चिंचवडमध्ये, निगडीमध्ये. ती चालवायला घेतल्यानंतर त्यात येणाऱ्या अडचणी वगैरे मी बघितल्या. त्यानंतर माझी पहिली सी टी स्कॅनची जी मशीन लागली ती विखे पाटील विळद घाटामध्ये लागली. अच्छा. दुसरी विखे पाटील प्रवरानगरमध्ये लागली. ह्या 2 मशीन मी लावल्या. 2 मशीन लावल्यानंतर मला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या की एक अब्डामनची स्टडी 10000 ते 12000 रुपयाला होते, आणि सी टी स्कॅन ब्रेन जो आहे तो 5 ते 6000 रुपये देतो. आणि लोक साधारण हे कॉस्टली असल्यामुळं करायचं टाळतात आणि पुढं खूप मोठे आजार उद्भवतात आणि नंतर लक्षात येतं की झालं आहे. तर सर्वसामान्य माणसाला 1000-1200 रुपयात सी टी स्कॅन जर झाला तो करू शकतो. आणि ह्याच्यामुळं काय की लोकांना आपल्याला पुढं फ्युचरमध्ये काय घडणार आहे, आपल्या ब्रेनमध्ये काय हे कळलं. म्हणून मी या संकल्पनी सी टी स्कॅन आणि MRI 1000 ते 1200 रुपयात करायचं या संकल्पनेही ही कंपनी चालू केली. पण जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा 1000 ते 1200 रुपये, तेव्हा मार्केट रेटचा काय होता? तेव्हा ब्रेनचा 3500 रुपये रेट होता, अब्डामन साधारण 10000 रुपये आणि अदर बॉडी पार्ट 5 ते 6000 रुपये. अच्छा. म्हणजे तुम्ही कशामुळे हे रेट कमी करू शकला? मला एक तर जसं एक विखे पाटील मी सांगितलं, विखे पाटील हॉस्पिटलमध्ये आम्हाला जागा फ्री मिळाली, लाईट फ्री मिळाली, आणि तिथले लोकल पेशंट आम्हाला मिळाले. त्यामुळं जो काही नंबर ऑफ पेशंट वाढले त्याच्यामुळे आमचं रोलिंग वाढलं आणि त्यामुळे आम्ही रेट कमी ठेवले. आणि तोच रेट आम्ही सगळीकडे आमच्या लक्षात आलं की जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जागा मिळाली तर गव्हर्नमेंटमध्ये आपण हे सुविधा देऊ शकतो. आज गव्हर्नमेंटमधनं लोकं जेव्हा बाहेर येत होते की गव्हर्नमेंटमध्ये सी टी नाही आहे, MR नाही, म्हणून तिथनं लोकं बाहेर यायचे आणि मग 5000 रुपये 10000 रुपये असे सी टी स्कॅन वगैरे करायचे. मग आमच्या लक्षात आलं की जर गव्हर्नमेंटमध्ये जी सर्व्हिस दिली तर सगळ्यात बेस्ट वे असं राहील की लोकांना तिथल्या तिथं सर्व्हिस मिळेल. गव्हर्नमेंटमध्ये कसं मशीन लावली बंद पडली, मग त्याचं टेंडर काढा, ते रिपेरिंगचं टेंडर काढा, ऑर्डर काढा, तोपर्यंत वर्ष निघून जायचं, वर्षभर दुसरा पार्ट चालून जायचा, म्हणून गव्हर्नमेंटमधल्या मशीन बंद राहायचा. मग PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा कन्सेप्ट जेव्हा पहिला आला की गव्हर्नमेंटकडं तेवढी एम्प्लॉयमेंट भेटत नव्हती, ट्रेनिंगवाली डॉक्टर्स मिळत नव्हते, मला आम्ही एक फॉर्म्युला तयार केला की टेली रिपोर्टिंग,
जे सी टी टेक्निशियन एम आर टेक्निशियन आहे तिथे ते ठेवून त्यांचं टेली रिपोर्टिंग होईल. हा कन्सेप्ट गव्हर्नमेंटला आवडला आणि पहिला टेंडर आम्ही पी पी पीचं हिमाचल सारख्या दुर्मिळ भागात केलं. म्हणजे महाराष्ट्राऐवजी तुम्हाला हिमाचलमध्ये जास्त पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला. आमचं पहिलं टेंडर हिमाचलचं आहे. 2009 आम्ही टेंडर भरलं, 2010 आमाला ते मिळालं, बरं, 2011 आमचं इम्प्लिमेंटेशन कम्प्लीट झालं. अच्छा, मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जर आपण हिमाचलसारख्या ठिकाणी काम करू शकतो तर भारतात कुठल्याही राज्यात काम करू शकतो.